24 तासाच्या दुष्काळ विषय कार्यक्रमातून दुष्काळाची दाहकता समोर आली आणि त्यामुळे मी अस्वस्थ झालो, रात्रभर झोप आली नाही असं शरद पवार यांनी म्हटले. पुण्यात शरद पवार यांना विठ्ठलराव शिवरकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पुरस्काराची 1 लाख रुपयांची रक्कम त्यांनी नाम फाउंडेशनला दिली. शरद पवार यांना पहिला विठ्ठलराव शिवरकर समाजभूषण पुरस्कार भाई वैद्य यांच्या हस्ते देण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. एकीकडे पाणी भरण्याची दडपट तर दुसरीकडे पाण्याच्या संरक्षणाची, कारण लातूरमध्ये पाणी चोरीच्या घटनाही घडत आहेत, त्यामुळे दागिन्यांऐवजी पाणीच बंद कुलपात ठेवण्याची वेळ लातूरमधल्या मसुरडीच्या ग्रामस्थांवर आली. कर्जमाफीमुळे राज्यात शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी बुडीत बँकांना फायदा मिळाला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. महालेखा परीक्षकांच्या आर्थिक तपासणी अहवालात त्याचा उल्लेख करण्यात आला. आतापर्यंत देण्यात आलेल्या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या अधिक होत असल्याचं निदर्शनास आल्यानं कर्जमाफी हा उपाय होऊ शकत नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. याऐवजी सरकार शेततळी कृषी पंप अधिकाधिक देऊन शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवित असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मराठवाड्यातील दुष्काळ जीवावर उठलाय. पाणी भरण्याच्या घाईमध्ये पाण्याच्या टँकरखाली सापडून एका बालकाचा मृत्यू झाला होता, तर एका व्यथित शेतकऱ्यानं मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्या केली होती. या दोन्ही घटनेतील पीडित कुटुंबाला शिवसेनेनं प्रत्येकी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. पाण्याच्या टँकरखाली येऊन नांदेड जिल्ह्यातील काकांडी इथल्या नवनाथ बागल या 13 वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला होता, तसंच माधव कदम या शेतकऱ्यानं मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्या केली होती. राज्यातल्या साखर कारखान्यांनी 15 एप्रिल आधी FRP रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला. कोल्हापुरात आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शेट्टी यांनी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील टीका केली. साखर कारखान्यांना फक्त आसूड दाखवून भागत नाही तर त्यांना आसुडाचे फटके द्यावे लागतात, यात चंद्रकांत पाटील कमी पडत असल्याचं शेट्टी यांनी म्हटलं. लासलगावच्या शिरपेचा मानाचा तुरा खोवला गेला. लासलगावच्या कांदा पिकाला भौगोलिक निर्देशन अर्थात GI मानांकन मिळालंय. आशिया खंडातील सगळ्यात मोठी बाजारपेठ लासलगावमध्येच आहे. भौगोलिक निर्देशनाचे अधिकार मिळाल्यास त्या उत्पादनांचा दर्जा, भौगोलिकदृष्ट्या पीक उत्पादनाचं क्षेत्र, विभाग, देश आदींबाबत विश्वासार्हतेचं वातावरण निर्माण होतं. त्यामुळे कांद्याला मिळालेल्या GI मानांकनामुळे कांदा मालास प्रतिष्ठा मिळाली आहे. येत्या काळात शिवसेनेला एकट्यानंच लढण्याची तयारी करावी लागणार असल्याचं स्वतः उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेच्या विधानसभा 2014 मधील सर्व पराभूत उमेदवारांची शिवसेना भवनात बैठक झाली. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, मंत्री, जिल्हा संपर्क प्रमुख उपस्थित होते. सर्वांना आपापल्या मतदारसंघात तयारीला लागण्याचे आदेश यावेळी देण्यात आलेत. मतदारसंघातील जनतेची कामं वेगानं सुरू करा. शिवसेनेनं लोकसभा निवडणुकीत भाजपला मदत केली, आता तेच भाजप शिवसेना संपवायला निघाली आहे. विधानसभा निवडणुकीत देशभरातील भाजपची सत्ता शिवसेना संपवायला महाराष्ट्रात आली होती, ते असं करतील असं वाटलं नव्हतं असंही उद्धव ठाकरेंनी म्हणाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. नागपूरमध्ये जातीयंत परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. जातीय व्यवस्था मोडीत काढत राष्ट्रवाद निर्माण करण्याच्या हेतूनं भारिप, डावे पक्ष आणि इतर संघटनांनी परिषदेचं आयोजन केलं होतं. व्यक्तीची ओळख त्याच्या जातीनं नव्हे तर राष्ट्रवादानं ओळख निर्माण व्हावी अशी भूमिका असल्याचं भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. भाजप सरकारनं स्वतःला राजे समजू नयेत, मात्र असाच कारभार सुरू राहिला तर मुडदे पडतील असं वादग्रस्त विधान भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नागपूरमध्ये केलंय. तर प्रकाश आंबेडकर यांच्या या विधानाची भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी निंदा करताना निराशेतून हे विधान करण्यात आल्याचं म्हटलंय. वेगळ्या विदर्भाबाबत भाजपची दुतोंडी भूमिका असून जनतेने तुर्तास तरी भाजपच्या वेगळ्या विदर्भाच्या भूमिकेवर विश्वास ठेवू नये असं परखड मत भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी Zee24 बोलताना मांडलं. वेगळ्या विदर्भाबाबत श्रीहरी आणि यांचा राजीनामा घेतला जातो तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे आपल्या वेगळ्या विदर्भाबाबत सकारात्मक असल्याचं बोलतात. त्यामुळे जनतेनं या भूलथापांमध्ये येऊ नये असं सांगत वेगळ्या विदर्भासाठी विदर्भातील जनतेनं ठामपणे समोर येण्याची गरज असल्याचंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. पुरुषी मानसिकतेमधून मुक्त व्हावं अशी शनीची इच्छा असावी म्हणून सगळ्या स्त्रिया सध्या शनीच्या दर्शनाला जात आहेत. महिलांच्या शनिदर्शनाच्या वादात पार्श्वभूमीवर माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी हे मत व्यक्त केलंय. शिवाय वेगळा विदर्भ हा राजकीय विषय आहे, मात्र विदर्भाचा विकास कुठल्याही पद्धतीनं झाला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. विदर्भ वैभव मंदिर न्यासद्वारा YB चव्हाण सेंटर आयोजित महिला मेळाव्यासाठी त्या उपस्थित होत्या. त्यावेळी प्रतिभाताई पाटील यांनी हे मत व्यक्त केलं. शनी शिंगणापूरच्या वादानंतर आता त्र्यंबकेश्वरमध्ये
तशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी देवस्थान कमिटीने उपाय शोधून काढलाय. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात पुरुषांनाही आता मज्जाव करण्यात आलाय. सकाळी 7 वाजता पुरुषांना दर्शनासाठी प्रवेश दिला जायचा, तोही आता बंद करण्यात आलाय. महिलांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश देण्यावरून उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर यातून मुक्ती मिळवण्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान कमिटीने हा निर्णय घेतलाय. शिक्षण उपसंचालक असताना कनिष्ठ महाविद्यालयांना नियमबाह्य संच मान्यता दिल्याप्रकरणी औरंगाबाद विभागीय बोर्डाचे अध्यक्ष सुखदेव डेरे यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्यावर शिस्तभंग गैरवर्तणुकीसंदर्भात ठपका ठेवण्यात आलाय. सुखदेव डेरे यांच्या बोर्डाच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कारभार शैक्षणिक नियोजन संस्थेचे संचालक SK घनमोड यांच्याकडे देण्यात आलाय. शिक्षण आयुक्त राज्यमंडळानं डेरेंच्या विरोधातील विविध तक्रारींची सत्यता पडताळल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. उपनगरीय रेल्वेसाठी मुंबई रेल्वे प्रशासनाला प्रत्येक गाडीमागे 14,000 नुकसान होत आहे. 2014-15 साली 12 डब्यांच्या लोकल ट्रेनमधून प्रशासनाला 59,42,000 महसूल मिळाला, तर यावरचा खर्च मात्र तब्बल 111,08,000 इतका झाला. सुमारे 51,66,000 प्रत्येक ट्रेनमागे रेल्वे प्रशासनाला नुकसान झालंय. 2013-14 साली हेच नुकसान 41,04,000 एवढं होतं. मात्र 10 वर्षांपूर्वी म्हणजेच 2004-05 या उलट चित्र होतं. प्रत्येक रेल्वेमागे 55,12,000 उत्पन्न रेल्वेला मिळत होतं. लवकरच संपूर्ण देश अंधारमुक्त करण्यात येणार असून त्यासाठी LED दिवे केवळ 55 रुपयात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. गेल्या 1.5 वर्षात मोदी सरकारच्या काळात 1100 गावं अंधारमुक्त करण्यात आली आहेत. येत्या 2 वर्षात संपूर्ण देश अंधारमुक्त होईल असा दावाही गडकरी यांनी केलाय. भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत समारोपाच्या भाषणात त्यांनी कार्यकर्त्यांना आपली कामं तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सल्ला दिला. मुंबई पनवेल महामार्गावर असलेल्या अकराज नाक्याजवळ उंच लोखंडी सामान घेऊन जाणारं वाहन पादचारी पुलाला धडकलं होतं, त्यामुळे हा पूल 1 फूट सरकला होता. क्रेनच्या सहाय्यानं या सरकलेल्या पुलाचा अर्धा भाग काढून टाकण्यात आलाय. या घटनेत 1 व्यक्ती जखमी झाली होती. मुंबई पनवेल महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते, त्यामुळे हा सरकलेला भाग वाहनांवर पडण्याची भीती होती. महिलांची मासिक पाळी या विषयावर आजही आपल्याकडे खुलेपणानं बोललं जात नाही. या बाबतीत आजही अनेक समज गैरसमज आहेत. पिंपरी चिंचवडमधल्या एका युवकानं याच बाबतीत जनजागृती निर्माण केली आहे आणि त्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील घेण्यात आली आहे. त्याला पिरियड मॅन म्हणून ओळखलं जातो. बिबट्याच्या दहशतीनं नगर जिल्ह्यात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी घडलेल्या 3 घटनांमुळे बिबट्याचा मानवी वस्तींकडे वावर वाढल्याचं दिसून येत आहे. यातील पहिली घटना घडली आहे संगमनेर तालुक्यात. तेथील पिंपळगाव देपा इथं दोघांवर बिबट्यानं हल्ला केला, त्यानंतर हा बिबट्या विहिरीत पडला. या बिबट्याला बाहेर काढण्यात वनविभागाला यश आलं. तर दुसरीकडे चणेगाव इथं ऊस कापताना काही मजुरांना शेतात बिबट्याची पिलं सापडली होती. त्या पिलांची आणि त्यांच्या आईची भेट घालून देण्यात शेतकरी आणि वनविभागाला यश आलं. तर प्रवरा नदीपात्रात बिबट्याचा मृतदेह आढळून आला. पूर्ण वाढ झालेला हा बिबट्या नक्की कशानं मृत झाला याचा शोध वनविभाग घेत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वाळू माफियांची दादागिरी अत्यंत हिंसक पद्धतीनं पुढे आले. चंद्रपूर जिल्हा मुख्यालयाच्या शेजारी असलेल्या घुग्गुस या औद्योगिक परिसरात आधी कोळसा तस्करीने आता वाळू तस्करीनं हा भाग रक्तरंजित झाला. या भागातील महत्वाची ग्रामपंचायत असलेल्या नकोडा गावच्या उपसरपंचांची दिवसा ढवळ्या रेतीघाट परिसरात वाळू माफियांनी हत्या केली आहे. उपसरपंच मोहम्मद आरिफ शेख यांनी वाळू तस्करीला विरोध केला होता. त्यांना गेले काही दिवस सतत धमक्याही येत होत्या. हिंगोलीत 16 वर्षांच्या शाळकरी मुलानं आत्महत्या केली आहे. शुभम जावळे असं या मुलाचं नाव आहे. त्यानं नुकतीच 10वीची परीक्षा दिली होती. पालकांनी लग्नाला सोबत नेलं नाही म्हणून राग येऊन शुभमनं टोकाचं पाऊल उचललं. हिंगोली तालुक्यातील सवड गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. शुभमनं गळफास लावून आत्महत्या केली. हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रगत समजल्या जाणाऱ्या उत्तर नगर जिल्ह्यातील शेतकरी आणि व्यापारी हे खासगी सावकारीला बळी पडत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात सावकारीच्या जाताला कंटाळून 2 लोकांनी आत्महत्या केल्या, तर एका व्यापाऱ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला. 1.5 महिन्यांपूर्वी आत्महत्या केलेल्या पोपट गायकवाड यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या सावकार महिलेला पोलीस अटक करत नसल्यानं त्याच्या गायकवाड कुटुंबियांनी श्रीरामपूरमध्ये उपोषण सुरू केलं. बुलडाण्यात मेहकर तालुक्यातल्या अंधरूळ विहीर दुर्घटनेतल्या मृतांची संख्या आता 3 झाली आहे. गाळ काढताना विहिरीतल्या इथेन गॅसमुळे हे तरुण गंभीर जखमी झाले होते. विहिरीतच त्यांची शुद्ध हरपली होती. ग्रामस्थांनी त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यात दोघांचा मृत्यू झाला होता. जखमींपैकी आणखीन एकाचा मृत्यू आता झाला आहे, त्यामुळे या संपूर्ण घटनेला जबाबदार असलेल्यांवर सदोष मनुष्यबळाचे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
जालन्याचे माजी खासदार आणि राष्ट्रवादीचे नेते अंकुशराव टोपे यांचं चेन्नईत निधन झालंय. ते 74 वर्षांचे होते. काही दिवसांपासून त्यांच्यावर चेन्नईत उपचार सुरू होते. राष्ट्रवादीचे माजी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांचे ते वडील होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.